हेलो स्तवन आणि गण झालेला आहे आणि गणामागून येते ती गवळण गवळणीचा बुवांना मला विषय असं सांगायचं आहे की राधा आणि कृष्ण आता कृष्णाने त्याच्या बालपणात किती राधेसोबत खोड्या केलेल्या आहेत हे सर्वांना ठाऊकच आहे आणि राधेला देखील माहिती आहे जरी याला दही दूध नाही दिलं तरी हा येऊन हिसकावून वगैरे दही दूध हा लोणी वगैरे सगळं खाणार आहे तेव्हा काना तू हे हिसकावू नकोस प्रेमाने घे एवढाच या गवळणीचा विषय आहे बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे बुवांना देखील चांगलंच माझ्या गायकीचा बुवांना अंदाज आहे परंतु पहिली भेट आहे पाहूया बुवांनी बरीच गाणी अगदी स्टुडिओला वगैरे गायलेली आहेत आणि स्टुडिओ मध्ये गाणं आणि लाईव्ह मध्ये गाणं याच्यामध्ये बुवा फार फरक आहे आणि तुमचे देखील कार्यक्रम बरेच झालेले आहेत असेच कार्यक्रम पुढे होऊ द्या तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु गवळणीमध्ये मी काय म्हणत आहे लक्ष असू द्या समोर की माझ्या समोर याचा डाव आज फसणार आहे या नंदाच्या पोराची या दही दूध चोराची मस्ती चिरवाया ही गवळण राधा याच्या घरात घुसणार आहे काना नेहमी खोड्या करायचा आणि सरळ घरात घुसायचा त्या यशोदा माईच्या पाठीमागे लपायचा म्हणून काय म्हणायचं आहे की माझ्या समोर आज डाव तुझा फसणार आहे नंदाच्या पोराची या दही दूध चोराची मस्ती जिरवाया ही गवळण राधा याच्या घरात घुसणार आहे की याच्या घरात घुसल्यावर की याच्या घरात घुसल्यावर हा चिडका पुन्हा माझ्यावर रुसणार आहे आणि आज कितीही काय झालं तरी ही राधा तुझ्या उरावर बसणार आहे आणि म्हणून ही राधा काय म्हणत आहे का ना काय सांगू काना तुला काय सांगू काना 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 धरू नको माझी वाट रे छोडू नको माझ माठ रे धरू नको माझी वाट रे छोडू नको माझा माठ रे सांगून ठेवतय तुला रकाना हवत येऊन चाट रे सांगून ठेवतय तुला रे काना हवत येऊन चाट रे ती राधा सांगत आहे की मला माहितीये जरी तुला नाही दिलं तरी तू येऊन त्या हंडी घागऱ्या सगळ्या तू फोडणार आहेस फोडू नकोस तुला जर हवा असेल तर येऊन घे आणि इथे बसून चाटत बस ती लोणी चाटत बस खात राहा एवढाच विषय आहे बुवा नीट उत्तर द्यायचं आहे नंतर हा नाहीतरच्या पुढं काय ते तुम्हाला सगळं ठाऊक आहे चालू बरं हा
ओढू नको माझा माथरे सांगून ठेवतय तुला रे काना आवाजा येऊन ताटरे सांगून ठेवतय तुला रे काळ्या आवाजा येऊन ताटरे बाजारी जाता कारे ये तो पाठी पाठी संगतीला घेऊन सारी पौज भली मोठी दादागिरी भारी तुझी वाढली नवी कोरी साडी तू माझी अशी कार फाडली नवी कोरी साडी तू माझी अशी कार फाडली दादागिरी मारी तुझी वाढली नवी कोरी साडी तू माझी अशी काल फाडली नवी कोरी साडी तू माझी अशी काल फाडली नवी कोरी साडी तू माझी अशी काल फाडली दुधाचे भरले तर माटरे कोईवर हे गाठ काटरे दुधाचे भरले तर माटरे कोईवर हे गाठ काटरे सांगून ठेवतय तुला रे काना आवाजा येऊन ताटरे सांगून ठेवतय तुला रे काना आवाजा येऊन ताटरे झाले काना तुझा काना धरून ओढते फटक्यात आज तुझी रे बक्षीशी सपोडते गीताची झाली रात रे नको करू नकर साठ रे गीताची झाली रात रे नको करू नकर साठ रे Thank you.
या ठिकाणी रायगड मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुरेश दादा मापले साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी खास 200 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. मी त्यांचा या ठिकाणी नाथ मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच रायगड भूषण शाहीर माझ्या गुरुप्रमाणे आदरणीय शंकरभाऊ या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाथ मंडळ ऋणी आहे. आणि आमचे माऊली आदरणीय दत्ताजी सुतार साहेब मसळा शाहीर यांच्याकडून खास 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सर्व या बक्षीसदात्यांचं मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद. मायबाप या ठिकाणी शक्तितुरा म्हटलं की शक्तितुराचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रश्न उत्तर. या ठिकाणी बरीच जाणकार मंडळी बसलेली आहेत. त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की बुवा एक सुंदर नारी आहे, तिच्या जन्माची एक खूण आहे. एक सुंदर नारी आहे, तिच्या जन्माची बुवा एक खूण आहे. तिच्या नामकरणाचे चार गुण आहेत. एक सुंदर नारी आहे, तिच्या जन्माची बुवा एक खूण आहे. तिच्या नामकरणाचे चार गुण आहेत आणि बुवा ती कोणाची सून आहे. असा माझा साधा आणि सुटसुटीत प्रश्न बुवांना दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे असा काही बुवा कुठला वाद नाही. असेल तर जरूर द्या. खरं असेल तर या ठिकाणी व्यासपीठावर मंडळी बसली आहेत जे माझ्या गुरूंप्रमाणे आहेत. त्यांच्यासमोर खोटं बोलणं म्हणजे नरकात जाणं आहे. आणि नाही दिलं तरी आपली यांच्यानंतर देखील जेव्हा भेट होईल तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळे काही वाद नाही. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. पहिल्या बारीमध्ये बुवा जे मी गातो ते मार्मिकच गातो. आतापर्यंत जे गायलेलं आहे ते मार्मिकच गायलेलं आहे. आज मार्मिकला तुम्ही मार्मिकतेच्या माध्यमातून मला उत्तर द्या. मी खरंच तुम्हाला मानाचा मुजरा तर केलेलाच आहे. तुमचा सत्कार देखील करेन. माझे शब्द बघा बुवा कसे आहेत. अटी तटीच्या सामन्यात आमचे जे आयोजक आहेत अजित दादा आहेत, त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून माझा नंबर घेतला, मला फोन केला आणि मला सांगितलं काही झालं तरी या वर्षी वाजेबुवा तुम्ही रायगडमध्ये आले पाहिजे. मी त्यांना म्हटलं माझी देखील इच्छा आहे. त्यांनी देखील मला आशीर्वाद दिले की तुमची गाणे मी ऐकतो आणि खरंच अश्लील जराही अश्लील न गाता या ठिकाणी इतकी वर्ष मी कार्यक्रम करत आहे. हे सर्व तुम्हा रसिक प्रेक्षकांचं माझ्यावर असलेले आशीर्वाद आहेत. या गुरुमाऊलींचं असलेलं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे की अटी तटीच्या सामन्यात आज तुझ्या गर्वाचं हरण होणार आहे. की अटी तटीच्या सामन्यात आज तुझ्या गर्वाचं हरण होणार आहे. तुझ्या प्रत्येक शब्दा शब्दाला हा वाजेबुवा उत्तर देणार आहे. माझी गाणी ऐकून तुला चांगलाच घाम आज येणार आहे. की माझी गाणी ऐकून डीके बुवा आज तुला चांगलाच घाम येणार आहे. आणि तू किती पाण्यात आहेस बुवा ही रायगडची रसिक मायबाप पाहून घेणार आहे. आणि म्हणून की कमळाची कळी त्या बेडकाला कधी प्राप्त होत नाही. की कमळाची कळी या बेडकाला कधी प्राप्त होत नाही. अनमोत्यांच्या माळा कुठलाही शहाणा या गाढवाच्या गळ्यात घालत नाही. चंदनाचा टिळा त्या डुकराच्या कपाळाला कोणी लावत नाही. की चंदनाचा टिळा डीके बुवा त्या डुकराच्या कपाळाला कोणी लावत नाही. आणि हा कावळा किती लठ्ठ झाला. अहो हा कावळा किती लठ्ठ झाला. तरी तो या मोराची बरोबरी करू शकत नाही. महिषासुराला जेव्हा गर्व झाला तेव्हा आदिमाया आणि महिषासुराचा विषय आहे.
आज इथे तू मूर्खा माझ्याशी लढणार काय, तुलाच काय तुझ्या बापाला इथे जमणार नाही। एखाद्या व्यक्तीला जो गर्व होतो ते आपण म्हणतो अरे तू काय तुझ्या बापाला सुद्धा जमणार नाही म्हणून बुवा। अरे आज इथे तू मूर्खा माझ्याशी लढणार काय, तुलाच काय तुझ्या बापाला इथे जमणार नाही। गर्वाचा फुगा तुझा मी फोडणार हाय, मातीत गाडीन तुझ्या उरावर देऊन पाय। अरे आज इथे तू मूर्खा माझ्याशी लढणार काय, तुलाच काय तुझ्या बापाला इथे जमणार नाय। मरावया, फुकट मरावया, फुकट मरावया।
नेहमी सोडणार नाही अहंकाराची भाषा नेहमी सोडणार नाही तुलाच काय तुझ्या बाबाला इथे जमणार नाही दरवाजा फुगा तुझा मी फोडणार ज्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रम मिळालेला आहे ते आपल्या सर्वांचे गुरु आहेत गुरु माऊली आहे आणि हे शेवटचं थोडक्यात गीत गात आहे. तत्पूर्वी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की आदरणीय तुकाराम माऊलींनी कित्येक शायर घडवले आणि पुढे त्या शायरांनी तुकाराम माऊलींचा आशीर्वाद घेऊन माऊलींची शिकवण घेऊन त्यांनी पुढे शायर घडवले आणि शक्तीतुऱ्यामध्ये खरंच असं झालं पाहिजे. या ठिकाणी मान्यवर मंडळी आहेत त्यांनी देखील बरेच शिष्यगण या ठिकाणी घडवलेले आहेत. या सर्व गुरुमाऊलींना मानाचा मुजरा करतो आणि शेवटचं गीत या ठिकाणी सादर करत आहे. माझ्या भीमरायावानी सांग कोणी पुढारी होईल का. सर्वांनी जरूर ऐका. येताना प्रवास करत असताना माझे ढोलकीपटू भैरेजी गाणेकर बुवा यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. गुरुमाऊलींना त्यांनी या ठिकाणी गाण्यातून अभिवादन केलेलं आहे. काय म्हणायचं आहे बघा. कर्तृत्वाने ते जग जाहीर घडवले कितक हे शाहीर. आज या ठिकाणी शंकर भुवनसारखी मंडळी त्यांच्या आशीर्वादाने आज या शक्तीतुरा कलामध्ये अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये शंकर भुवाने आपलं नाव या ठिकाणी गाजवलेलं आहे. म्हणून कर्तृत्वाने ते जग जाहीर घडवले कितक हे शाहीर. होता प्रेमळ त्यांचा स्वभाव रायगड जिल्ह्यात अजरामर मरावे परिकीर्ती रूपे उरावे बुवा. म्हणून होता प्रेमळ त्यांचा स्वभाव रायगड जिल्ह्यात अजरामर पट्टे तुकाराम गुरुंच नाव. ये
भगवाने जगता हिरा कित गए जाने जगता हिरावले कित गए जाहिरा प्रेम स्वभाव रायगढ़ जिल्ह्यात असला मर रायगढ़ जिल्ह्यात असला मर पटे तुकाराम सनाव रायगढ़ जिल्ह्यात असला मर पटे तुकाराम सनाव रायगढ़ जिल्ह्यात असरा 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 मर पटे तुकाराम सनाव पहिली बारी या ठिकाणी समाप्त करत आहे।
आणि या ठिकाणी पहिली बारी समाप्त झाली आणि बुवांना पहिल्या बारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. बुवांना माझी एक विनंती आहे, हा जसं पब्लिक गचगच भरून ठेवलंय तसंच माझ्या बारीमध्ये देखील मला पब्लिक तसंच ठेवायचं असा कार्यक्रम तुम्हाला आज करायचा आहे बुवा. हा धन्यवाद.